अविस्मरणीय प्रेम कहानी भाग 89 नील आणि विद्याची लव स्टोरी आपण ऐकत आहोत। नील, रुद्र, अनु, विद्या सगळेच मस्त गप्पा मारत चालले होते। डॅडचा तितक्यातच फोन आला की आम्ही पोहोचलो, तुम्ही कुठे आहात? आम्हीही 5 मिनिटात पोहोचतो आहे, नीलने सांगितलं। सगळेच आता साखरपुडा शॉपिंगसाठी एका भव्य मोठ्या दुकानात पोहोचतात। रुद्रने दुकानात जायच्या आधीच हळूच अनुला हाताला धरून मागे ओढलं। रुद्र, काय आहे? ती घाबरूनच बोलली। मग अशी पळते काय ग अनु? गर्लफ्रेंड होती तर कशी सोबत चालायची, आणि आता बायको होणार तर नुसतं आपलं पुढे पुढे। मागून ऐकणारा नील लगेच बोलतो, यालाच तर बेटा बायको म्हणतात। थांब, समजेल अजून बायको काय असतं ते? नील हसतच विद्याकडे बघून बोलतो। रुद्र हळूच अनुला विचारतो, बरं मला सांग तू काय घेणार आहेस? मागे नील पण हळूहळू विद्यासोबत बोलत चालला होता। आपलं ठरलं आहे ना आधीच रुद्र, मग आता परत का विचारत आहेस? अनु त्याला बोलते। तो बाहेर लावलेला 1 पीस बघ अनु, मला खूप आवडला, घेतेस? खूप छान दिसेल तुला। रुद्र जरा लाडात येत तिला डोळा मारून बोलला आणि पुढे गेला। त्या शेजारीच एक छान साडी पण लावलेली होती। नील लगेचच विद्याला बोलतो, बच्चा साडी बघ किती छान आहे, घ्यायची? ती लगेच बोलते, शेजारी तर 1 पीस पण मस्त आहे ना, घ्यायचा? हो घेऊ ना, पण बच्चा तो जास्त छोटा आहे असं वाटत नाही तुला? मग काय झालं, घालेल ना मी? विद्या मुद्दामच नीलला चिडवायला बोलत होती। हो ठीक आहे घाल, पण एक अट आहे। कोणती अट? विद्या पटकनच विचारते। हे बघ आपण घेऊ, पण तू फक्त माझ्यासमोर आपण दोघं रूममध्ये एकटे असताना घालायचं, सगळ्यांसमोर नाही घालू देणार असं फंक्शनमध्ये, तो नाराज होत बोलतो। विद्या लगेचच हसते, वेडा मी तर असे ड्रेस तुझ्यासमोर पण घालायला लाजेल, जर सगळ्यांसमोर कसं काय घालणार? मी तर चिडवत होते तुला। अच्छा, म्हणजे आता तूही माझी मजाक करायला लागलीस तर? तो राग आल्यासारखं खोटं खोटं तिच्याकडे बघत बोलतो। नाही बेबी, मी तर असंच तुझा मूड ठीक करत होते। दोघं पण आता हसतात। आता ते दोघं पण सगळ्यांना जॉईन झाले। आधी अनु आणि रुद्रची खरेदी करून घेऊ, नंतर बाकीच्यांची करू, अनुचे बाबा बोलले। तशी सगळ्यांनीच हो म्हणून माना हलवल्या। सगळे आता अनुला हे घे ते घे सुचवत होते। तिची आई साडी घे म्हणत होती अनुला, तर मॉम लेहेंगा घे म्हणत होती। अनुने हळूचच तिचे बाबा आणि डॅडकडे बघितलं। तिच्या नजरेतला प्रश्न बहुतेक त्यांना कळला असावा। तुला जे आवडेल ते घे बेटा, आमचं तसं काही म्हणणं नाही, दोघंही सोबतच बोलले। आता अनुने एक छानशी स्माईल दिली। तिने लगेच रुद्रकडे पाहिलं, तो त्याच्या तिच्याचकडे पाहत होता। त्यानं लगेचच तिला खुणावलं परत मागाशी बघितलेला 1 पीससाठी, पण ती डायरेक्ट कशी बोलणार म्हणून तिने मान खाली घातली। रुद्रने हळूचच नीलच्या कानात सांगितलं। नील त्याच्याकडे बघून गालात हसला आणि त्यानं लगेच, अनन्या तुला जर कम्फर्टेबल असेल तर एक 1 पीस ट्राय करून बघते का म्हणून तिला विचारलं। आजकाल फॅशन आहे नाहीतरी, तो विद्याकडे बघत बोलतो। जसं तुम्ही म्हणाल जेठजी, अनु लाजून बोलली। सगळे हसायला लागले। अनुला कळालं हे रुद्रनेच सांगितलं असणार, म्हणूनच नील मला असं सगळ्यांसमोर बोलला। रुद्रने लगेचच सेल्समॅनला खुणावलं। सेल्समॅन लगेचच 1 पीस घेऊन आला आणि दाखवू लागला। नील पण विद्याला हळूचच बोलला, आपलं तर लग्न कसं झालंय यू नो ना, तुझ्या पण खूप इच्छा असतील ना, तुझ्या पण एंगेजमेंटची, पण तुझं तर डायरेक्टच लग्न झालं तेही। तो बोलता बोलता शांत झाला। तिला कळलं त्याला काय आठवलं। ती लगेच बोलते, मग काय झालं? माझ्या नवऱ्यासारखा नवरा सापडायला पण भाग्य लागतं, आणि आता मला हे काहीच वाटत नाही। तू माझ्याजवळ आहेस ना, माझ्यावर इतकं प्रेम करतोस, बस मला नको असलं काही। त्याला खूप छान वाटलं। विद्या किती ग समजदार आहेस तू, तो तिचा हात हातात घेत बोलतो। तितक्यातच मॉम बोलते, विद्या बेटा अनुसोबत तू पण एखादा चॉईस कर। आता नील लगेचच आपल्या मॉमकडे बघत फ्लाइंग किस देतो। आता तर मॉमने पण परमिशन दिली, अनुचं झालं की माझ्या विद्दूला पण सिलेक्ट करायचं आहे, ओके? ती हसत बोलते। आता अनु रुद्र अनुसाठी लेहेंगा चॉईस करत होते। त्यापैकी रुद्रला जो आवडला होता त्याच्याकडं त्यानं खून केली। अनु पण तो पाहता क्षणीच आवडला। पिंक कलरचा तो 1 पीस खूप सुंदर दिसत होता। सगळ्यांनाच तो खूप आवडला। रुद्र पण खूप खुश झाला।
आता नीलने पण एक पिस्ता कलरमध्ये आपल्या विद्यासाठी चॉईस केला होता तो लेहंगा. तिलाही ती बघता क्षणी तो आवडला आणि लगेच तिनं घेऊन पण टाकला. दोघांच्या मॉमची आणि डॅडची पण शॉपिंग सुरू झाली. इकडे नीलची रुद्रची पण शॉपिंग सुरू झाली होती. रुद्रने अनुच्या ड्रेसला मॅचिंग असा ड्रेस घेतला, अर्थात गोरा, आणि उंच असल्याने तो मरून रंग त्याच्यावर खूप उठून दिसत होता. नीलविद्याने पण नीलसाठी छान ड्रेस चॉईस केला. दोघांची पण शॉपिंग झाली होती. आता बाकीच्यांची शॉपिंग अजून सुरूच होती. तितक्यातच अनुला पूर्वीचा कॉल आला. अनु रिसीव करते तर पूर्वी तिला तिच्या घरी इन्व्हाइट करते. पूरबला तू नाही बोलली आहे माय डिअर फ्रेंड, आता त्याला एकदा तुझ्यासोबत बोलायचं आहे. अनु तिला बोलते, उदय ते आज थोडं कामात आहे, काम झालं की नंतर आहे, मी लोकेशन शेअर करते, म्हणून पूर्वीनं फोन बंद केला. अनुला तर काहीच समजेना, ती लगेच रुद्रला बोलली. रुद्र नीलला बोलला आणि नील विद्याला बोलली. विद्याला तर लगेच आयडिया सुचली की माझा नील आता पूर्वीला भेटू शकतो, म्हणून ते चौघंही सोबत जाण्याचं ठरवतात. पण काय सांगावं हे कुणालाही समजत नाही घरच्यांना, कारण सगळ्यांची शॉपिंग अजून चालूच होती. तितक्यात नील बोलतो, डॅड ऑफिसमध्ये जावं लागेल, इमर्जन्सी आली आहे, कार्तिकचा आत्ताच फोन आला होता. मी विद्याला अनुला पण घेऊन जाऊ का? रुद्र पण येईल सोबत, म्हणजे तितकंच फिरून पण होईल आमचं आणि लंच पण आम्ही तिकडेच करू सगळेजण, नील त्याच्या डॅडला विचारत होता. ओके बेटा जा, पण व्यवस्थित जा हं, डॅड एक आपुलकीने त्याला सांगत होते, कारण त्यांच्याही मनात कुठेतरी आपल्या मुलांनी सगळ्यांनी सोबत फिरावं असंच होतं. आम्ही पण आवरलं की लंच करून आपल्या घरी जाणार आहोत, सो अनुला घरी घेऊन ये. ओके डॅड, नील खुश होत बोलला. आता चौघंही पूर्वीने जे लोकेशन पाठवलं तिकडे निघाले. रुद्र मात्र अजिबातही खुश नव्हता. तो लगेचच नीलला बोलतो, दादा मला ह्या पूर्वीचं आणि तिच्या भावाचं म्हणजेच त्या पूरबचं काही खरं वाटत नाही आहे, हे आमच्या साखरपुड्यामध्ये काही गोंधळ तर घालणार नाहीत ना? अनु लगेचच बोलते, नाही रे रुद्र, ती खूप छान आहे, ती काहीही असं करणार नाही, तिला माहिती आहे माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. मग तू असं का बोलतोय, ती का गोंधळ घाले? अनु मलाही वाटतं रुद्र जे म्हणतो ते खरं तर नसेल ना, नील थोडं अडखळतच अनुसोबत बोलतो. रुद्रचं मी समजू शकते नील, तू तर तिला जास्त ओळखतोस, तुला वाटतं का ती असं काही करेल? अनु नीलकडे बघत बोलते. नील काल काय झालं हे अनुला सांगण्यासाठी सुरुवात करणारच तोच विद्या त्याच्या हातावर हात ठेवते आणि शांत राहण्यासाठी सांगते. नील लगेचच डोळ्यांनीच तिला खुणावतो, काय झालं बच्चा, बोलू दे ना मला तिच्यासोबत, तूच तर म्हटली होती ना की पूर्वीसोबत बोल, मग काय झालं, यांनाही कळू दे ना काल काय झालं ते. ती लगेचच त्याला बोलते, हो बोल, पण आता वेळ आहे का ते सगळं सांगण्याची? त्यातच त्या दोघांचाही मूड परत खराब होईल, आपण चाललो आहोत ना, म्हणून जेव्हा चान्स भेटेल तेव्हा तूच तिच्यासोबत बोलून घे. यामध्ये अनन्याला आणि रुद्रला घ्यायचं काय काम आहे, आपण आपलं सॉल्व करू असं मला वाटतं. आणि नाहीच भेटलं तुला तिच्यासोबत बोलायला तर मग अनन्या शेवटचाच मार्ग असेल, मी तेव्हा काहीही बोलणार नाही, आपण तिला सांगून तुझी आणि तिची भेट घडवून आणू असं मला वाटतं. आता तू ठरव तुला काय करायचं, विद्या त्याच्याकडे बघत बोलते. नील लगेचच विद्याला बोलतो, तू म्हणत आहे ते ठीक आहे, तसंच करू, म्हणून तो शांत राहतो. रुद्र लगेचच परत नीलला बोलतो, दादा मी काहीतरी तुला विचारलं, तू काय बोलत का नाहीस? तेव्हा नील त्याला बोलतो, तुला माहिती आहे मी कोणत्या मनस्थितीमध्ये आहे ते आणि आपण कुठे चाललो आहे हेही चांगलंच माहिती आहे, तरी मला तेच प्रश्न का विचारत आहेस? आता रुद्रला कळालं की नील काय टेन्शनमध्ये आहे ते आणि मी किती फ्रँकली त्याच्यासोबत बोलत आहे, माझ्या दादाला किती त्रास होत असेल, काही केलं तरी त्याचं पहिलं प्रेम आहे ते आणि आम्ही तिथेच जातो आहे, त्यात दादाची बायकोही सोबत आहे, किती त्रास होत असेल त्याला. तो लगेचच सॉरी दादा असं म्हणतो आणि नील लगेचच हसत त्याला बोलतो, सोड मी आत्ताचा विचार करत आहे रे, टेन्शनमध्ये नको जाऊस रुद्र, मी ते सगळं विसरलो आहे आणि मला तर पूरबचं टेन्शन आलं आहे, आता तो आपल्या अनुला प्रपोज तर करणार नाही ना? रुद्र लगेचच चिडत बोलतो, दादा तू काही पण नको ना बोलू, मला खरंच टेन्शन येतं. अरे रुद्र मी काय बोललो तू ऐकलं नाहीस का? मला त्या पूरबचं टेन्शन येत आहे, कारण त्यानं जर असं काही केलं आणि आपल्या अनुनंही मात्र त्याला जवाब तो दिला, तोही एकदम कणखर, तर क्या बात आहे, काय होईल?
लगेच अनु बोलते, चुप बसा तुम्ही दोघं पण, मला विचार करू द्या मी काय बोलू ते। आणि लगेचच रुद्र बोलतो, एक काम कर अनु, तू आणि विद्यावहिनी जा फक्त घरात, मी आणि दादा बाहेर तुमची वाट बघू। अनु लगेच बोलते, असं का, सोबत जाऊ ना, तो डोळ्यांनीच तिला खुणवतो, नील दादाला त्रास होईल ग, नको। ती लगेचच हो बोलते, तसंच करू, नीलानी तू इथे थांब, मी आणि विद्या आज जाऊन येते। स्टोरी आजही उशिरा अपलोड केलेली आहे कारण टाइम नव्हता। आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि सगळ्यांनी प्लीज समजून घ्या। धन्यवाद।